हाय फ्रेंड्स, नमस्कार। अपन गृहिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खिचडी, सुपर टेस्टी खिचडी कशी बनवायची ते। 100% तुमची खिचडी चांगली झोर जर तुम्ही ह्या टिप्स वापरून खिचडी बनवली तर। चला तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर मी मोहरी घातलेली आहे, त्याच्यानंतर मी जिरं घातलेलं आहे, मी कांदा घातलेला आहे। आता थोडा कांदा परतून झाला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट थोडी परतल्यावर मी कढीपत्ते घातलेले आहेत, त्याच्यानंतर मी टमॅटो घातलेला आहे। टमॅटो थोडे हलवले की लगेच मी त्याच्यामध्ये थोडे काही भाजे घालणार आहे, फ्लावर म्हणा किंवा बटाटा म्हणा, तुमच्याजवळ ज्या भाज्या असणार त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। किंवा मी चवडी घातलेली आहे, चवडी जी आपली हिरवी चवडी असते ती मी कट करून त्याच्यात घातलेली आहे। शेंगदाणे घातलेले आहेत, तुम्ही वटाणे घालू शकता। तुम्हाला जे भाज्या आवडत असणार त्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता। आणि आपल्याला ह्या भाज्या अर्ध्या शिजवायच्या आहेत, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चटणी टाकायची आहे। चटणी टाकताना जर मी एक चमचा चटणी टाकलेली आहे तर तुम्ही एक चमचा मसाला टाकू शकता किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त मसाला टाकू शकता। आणि एक चमचा जर आपण मसाला टाकला तर 2 चमचे मी इथं धनेकूट टाकलेला आहे, धन्या पावडर टाकलेला आहे। धन्या पावडर टाकल्यामुळे खिचडीला छान चव येते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थोडं मसाल्याला तेल सुटलं की लगेच त्याच्यानंतर आपण तांदूळ आपले धुवून घालणार आहोत। मी इथं कोलम तांदूळ वापरलेले आहेत, तुम्हाला जे तांदूळ आवडत असणार तुम्ही ते टाकू शकता। थोडं परतलं की लगेच मी पाणी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। जर तुम्ही अगोदर तांदूळ टाकून घेतला तर तुम्हाला पाण्याचा अंदाज समजून जाईल, तुमची खिचडी एकदम परफेक्ट होईल। जास्त पाणी नाही राहणार त्याच्यामध्ये किंवा कमी पाणीही नाही पडणार, तुम्हाला अंदाज येऊन जाईल। त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपल्याला चांगली उकडू येऊ द्यायची आहे आणि थोडं पाणी आपल्याला दिसत असल्यास त्या टायमाला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। हे बघा, जास्त पाणी नाही, थोडंच पाणी आहे त्याच्यामध्ये। हे बघा असं, त्या टायमाला आपल्याला झाकण लावून टाकायचं आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर लगेच कुकर बंद करायचं आहे। आपली खिचडी तयार आहे। हे बघा, एकदम भारी सुपर टेस्टी खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही लोणच्यासोबत, पापडसोबत किंवा कांद्यासोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असणार त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली असणार तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया, बाय बाय।